आजही 24 तास एक पाऊल पुढे। मंदिर नावाचं मार्केट मी जातोय थेट शरद पोंक्षे यांच्याकडे। पोंक्षे मला काय सांगाल की श्रद्धा या नावाखाली हे सगळं आपण डोळे बंद करून पाहायचं का? श्रद्धेच्या बाबतीत तर काहीच मला म्हणायचं नाही, कारण मीही गणपतीवर परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा असलेला माणूस आहे। पण मी कधीही देवळामध्ये गेल्यानंतर दानधर्म करण्यापेक्षा गोरगरिबांना मदत करणं, अनाथ मुलांना शिक्षणासाठी पैसा खर्च करणं हे काम मी करतो। मला वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे। म्हणजे शिर्डीचे साईबाबा हे स्वतः इतक्या भयानक अवस्थेमध्ये जगले, त्यांना कपड्यांचीही नक्कीच देवानी कधीच असं काही सांगितलं नाही, दैवतानी असं काही सांगितलं नाही। मग हा फरक आपण देवतात करतो, भक्तांमध्येही करतो। मी जातोय जोशी यांच्याकडे। जोशी, काय सांगाल की या पैशाचा विनियोग कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे तरच, आणि मनातला जो संत गाडगेबाबांच्या बोलण्यात नाराय, अनेक संतांच्या बोलण्यात नाराय की हृदयातला परमेश्वर आता कसा जागवण्याची गरज निर्माण झाली आहे। आज काय आयरॉनिकली काय झालेलं आहे की आज देवांची क्रेडिबिलिटी फार वाढलेली आहे। म्हणजे आज आता आपण शरद जसं म्हणाला की साईबाबा काय आणि मग गाडगे महाराज काय, स्वतः विपन्नावस्थेत जगले, ते विपन्नावस्थेत जगले हे लौकिकदृष्ट्या विपन्नावस्थेत जगले, पण त्यांनी ज्या देवाचा धावा केला, त्यांनी ज्या गरिबांसाठी कष्ट सोसले, किंवा त्यांनी जी श्रद्धा मनात बाळगून ज्या देवपणाला, म्हणजे गाडगेबारांच्या लेखी स्वच्छता हा त्यांचा देव होता, त्याच्यासाठी ते झटले। आपल्याकडे आज देवत्वाचा अर्थकारणाशी असा संबंध, ह्याच्यामध्ये सामान्य लोकांचाही तेवढाच दोष आहे। मी असं म्हणेन की या इतक्या समस्या असताना, आज इतक्या अडचणीत असलेले लोक असताना, त्यांच्यासाठी या संपत्तीचा आणि याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही। आणि देवाची क्रेडिबिलिटी पण लोकांनी अशी वाढवून ठेवलेली आहे की गेल्या 75 वर्षापूर्वी लालबागच्या राजांचं महत्त्व काय होतं, आणि गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे तिथं गेल्यानंतर मी मोठा होत असताना त्या, म्हणजे हे एक विशिष्ट पद्धतीचं प्लॅनिंग आहे। देवांना आपण मोठं करून, म्हणजे मीही मोठं व्हायचं आणि देवालाही मोठं करायचं आहे। एक म्हणजे ह्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या संस्थानांचा फक्त विषय नाही आहे, साधी गोष्ट आहे। तुम्ही सिग्नलला उभा राहा किंवा अगदी घराच्या दारात सुद्धा एक कुठली तरी देवाची मूर्ती समोर आणल्यानंतर ती व्यक्ती तुमच्याकडनं झटकन पैसे अपेक्षित असते। याचा अर्थ त्या ती व्यक्ती नुसते जर पैसे मागितले तर ती भीक आहे, म्हणजे भीक मागितल्यासारखं होतं। पण तेच फक्त देवाचा फोटो त्यानं समोर दाखवल्यानंतर पैसे त्यानं मागितले की श्रद्धा होते। आणि हा अत्यंत छोट्या, आणि त्याच्या मागं तो ती मूर्ती घेऊन येतो, त्याच्यामागे त्याच्या व्यथा आहेत, पोटाची भूक आहे। नक्कीच 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 जोशी, तुमची भावना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामधलं हे जे वेगळं नातं आहे ते तुम्ही उलगडून सांगितलं आहे। धन्यवाद जोशी, ऋषिकेश जोशी, आणि धन्यवाद शरद पोंक्षे, तुम्ही या ठिकाणी आलात आमच्याशी बोलल्या त्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।